यवतमाळ जिल्ह्यातील माजी मंत्री आमदार संजय राठोड यांच्या नेतृत्वात बंड केला गेला. या सर्व आमदारांच्या विरोधात तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात रविवारी यवतमाळमध्ये संतप्त शिवसैनिकांनी मोर्चा काढलाय. शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केल्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून बंड केलेल्या आमदाराविरोधात शिवसैनिक संतप्त आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने तर काही ठिकाणी आमदारांचे कार्यालयावर जाऊन तोडफोड केली जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील माजी मंत्री आमदार संजय राठोड यांनीही शिवसेनेविरुद्ध बंड केला आहे. या सर्व आमदारांच्या विरोधात तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ रविवारी यवतमाळमध्ये संतप्त शिवसैनिकांनी मोर्चा काढला. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार संजय राठोड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची होळी करून तीव्र घोषणाबाजी केली. येत्या निवडणुकीत त्या आमदारांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उद्धव साहेबांचे आहे आणि त्यांच्यासोबत यापुढेही राहणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली. शिवसेनेचे बंडखोर आमदार हे गुवाहाटीला आहे, सर्वांना माहीत आहे. आणि यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी हे उद्धव साहेबांच्या सोबत आहे, यासाठीचा आजचा हा मोर्चा आहे. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सर्व शिवसैनिक यांचा या बंडखोरामुळे आत्मा दुखलेला आहे आणि या ठिकाणी आक्रमक होऊन स्वयंस्फूर्तीनं सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहे. या गद्दारांना येत्या निवडणुकीमध्ये धडा शिकवल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. आणि आम्ही सर्व पदाधिकारी शिवसैनिक हे उद्धव साहेबांचे आहे आणि उद्धव साहेबासोबत यापुढेही राहणार आहे. की पूजा चव्हाण प्रकरणाचं नेमकं जाय काय झालं हा मात्र जो प्रश्न पडलेला होता ना, तो प्रश्न आम्ही पूर्णपणे उजेडात आणू. आणि त्यांनी बंजारा समाजाची फसवणूक केलेली आहे, बंजारा समाजाची पोरगी मारली आणि बंजारा समाजाची फसवणूक करून राहिला असतो. की बंजारा समाजाला आम्हाला दाखवून द्यायचा आहे की हा माणूस हा त्यांचा नाहीच आहे, हा बेमान आहे, गद्दार आहे, हा बंजाराला समाजालासुद्धा गद्दार आहे. हे सर्व आम्ही जनतेला दाखवून द्या. काय इशारा आपण आता संजय राठोड यांना यापुढे देणार आहे? सगळ्या शिवसेनेने कशा पद्धतीने एकवट संजय राठोड यांना फार प्रेम दिलं आम्ही. त्याला आत्ताही वेळ आहे, त्यांनी आत्ताही नाही का पटकन गुवाहाटी सोडून मातोश्रीमध्ये येऊन जावं आणि साहेबाची माफी मागून घ्यावी. त्याला आत्ताही चान्स आहे, परंतु जर समजा तो करणार नाही तर त्याला यासमोर जिल्ह्यामध्ये मात्र आम्ही फिरू देणार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी शिवसेनेमध्ये बंडखोरी निर्माण झालेली आहे आणि सन्माननीय उद्धव साहेबांनी या ठिकाणी त्यांनासुद्धा आवाहन केलं होतं की तुम्ही या बसा, चर्चा करा, काहीतरी मार्ग निघेल. परंतु या ठिकाणी आजच्या क्षणापर्यंत मार्ग निघाला नाही. या ठिकाणी जवळपास 40 ते 50 शिवसेनेचे आमदार हे बंडखोरी केलेली आहे, त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी शिवसेनेचे संपूर्ण कार्यकर्ते शिवसैनिक या ठिकाणी जमा झालेला. VKB न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट.